यस न्यूज मराठी चैनल च्या ताजा घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चैनल सब्सक्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। नमस्कार, मी मनीषा, यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। वीज दर वाढीसंदर्भात भाजपाचे तीव्र आंदोलन। मोठ्या जल्लोषात झाले पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन। वीज बिल माफी करिता भाजप संचालन समितीचे आंदोलन। कोण कोणाच्या मांडवा खालून गेलं जनतेला माहितीये, गुजरांचे प्रतिउत्तर। अब्दुल सत्तार यांच्या ऑफरनंतर विखेंची सेनेत एंट्री। वीज बिल प्रश्नी आम आदमीचे घंटानाद आंदोलन। आम आदमी महिला आघाडीने केली वीज बिलाची होळी। राज्यभरात वीज बिल वाढी संदर्भात भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात आले। राज्य सरकारने लॉकडाऊन मधील लाईट बिला सूट देण्याऐवजी ग्राहकांच्या वाढीव वीज बिल संदर्भात सरकारने वारंवार आश्वासन दिली, पण दिवाळीनंतर सरकारने या प्रकरणातून हात वर केल्यानं सरकारच्या विरोधात राज्यभरात आंदोलने केली जात असताना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी महावितरण कंपनीच्या मेन रोडवर असलेल्या कार्यालयाजवळ व भाजपाच्या वतीने आंदोलन करीत ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलाची होळी करण्यात आली। त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारने जर वीज बिलात सवलत दिली नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी दिलाय। हे जे लाईट बिल आहे याची अमाऊंट तुम्ही 13,200 रुपये, जे कोरोना काळामध्ये लाईट बिल आहे या सरकारने सांगितलं तर माफ करणार, हे जवळजवळ 10,000 रुपये बिल, म्हणजे हातावर काम करणाऱ्या माणसाचं बिल आहे आणि हे माफ करणार असं या सरकारने सांगितलं होतं। या सरकारचा जाहीर निषेध करतो की ज्यांनी हे आज डिक्लेअर केलं की बिल माफ होणार नाही, पण आम्ही घेतल्याशिवाय राहणार। पण कोरोना संक्रमणाच्या काळात जे या आघाडी सरकारने वीज ग्राहकांना जे अव्वाचे सव्वा लाईट बिले दिलेले आहेत आणि आर्थिक परिस्थिती सर्वांची ढासळलेली होती, लॉकडाऊन होतं आणि ही बिलं लोक कुठून भरणार, आणि तसेच शेतकऱ्यांचे सुद्धा वीज कपात करत आहेत लाईट बिल थकल्यामुळे। आणि आधीच या आघाडी सरकारने घोषणा केली होती की लाईट बिल माफ करणार आणि आता त्यांनी या गोष्टीवर यू टर्न घेतलेला आहे आणि या निषेधार्थ आम्ही आज इथे वीज बिलाची होळी करत आहोत। असं राज्यभरात सगळीकडे आम्ही आंदोलन करत आहोत आणि आम्ही हे लाईट बिल माफ केल्याशिवाय त्यांच्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही। लॉकडाऊन काळामध्ये जे लाईट बिल वाढीव लाईट बिल आलेलं आहे ते माफ करण्यासाठी सरकारने राज्य सरकारने ते माफ करावं या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन लाईट बिलची होळी करून आंदोलन करत आहोत। जर सरकारने हे आंदोलनाची दखल नाही घेतली, हे वीज बिल माफ केलं नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल। संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज हे आंदोलन चालू आहे। महाआघाडी सरकार जी विस्कळीत झालेली आहे, एक विचार नाही। अजित पवार एक बोलतायत, मुख्यमंत्री एक बोलतायत, काल TV वर दाखवलेलं आहे की एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या भांडी कुंडी घासणाऱ्या महिलेला 11,000 बिल आले। तिच्या घरामध्ये ती रात्री आल्यानंतर फक्त एक बल्ब लावते, तिला जर 11,000 बिल आलं ते शासन झोपलेलं आहे का? शासनाने जाहीर केलं होतं की आम्ही तुमचं वीज बिल माफ करू, कालच्या भाषणामध्ये सुद्धा लोक आतुरतेने वाट पाहत होते की मुख्यमंत्री म्हणतील का की तुमचं वीज बिल माफ करू, कोरोना काळाची दक्षता घेऊ, पण तसं काहीच घडलं नाही।
भ्रमनिरास झाला या शासनाचा, आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी वीज बिलाची होळी करून जाहीर निषेध करीत आहोत। भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा काळामध्ये जे वाढीव आणि चुकीची वीज बिल आलेली होती त्यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल आणि माफी करण्यात येईल अशा घोषणा सरकारने स्वतःहून केलेल्या होत्या। परंतु गेल्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारने आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आपली भूमिका बदललेली आहे, त्यामुळे एक प्रकारे राज्यातील सर्व वीज ग्राहकांची, सर्वसामान्य जनतेची या सरकारने फसवणूक केलेली आहे। राज्याचे ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत यांनीच काही प्रमाणामध्ये वीज बिल माफी करण्यात येईल अशी घोषणा केलेली होती, परंतु आता त्यांनी आपली भूमिका बदलत राज्य सरकारकडे पुरेसा पैसा नाही, पुरेसा निधी नाही अशा सबबी सांगून राज्यातील जनतेची, शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे। महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेची फसवणूक केलेली आहे। अशा या फसवणूक करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या आणि शब्दाला न जागणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करीत आहोत, आणि हा निषेध म्हणून आज राज्यभरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने वीज बिलांची होळी करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे आज श्रीरामपूरच्या महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या श्रीरामपूरच्या मेन रोडवर सुद्धा आपण वीज बिलांची होळी केलेली आहे। सदरच्या आंदोलनास भाजप शहराध्यक्ष मारुतीभाऊ बिंगले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, ज्येष्ठ कार्यकर्ते कडुसकर सर, अरुण धर्माधिकारी तसेच मिलिंद कुमार साळवे, डॉक्टर दलित ललित सावज, इंजिनियर चंद्रकांत परदेशी, ऍडव्होकेट किरण जहाड, रुपेश हरकल, बाळासाहेब हरदास, युवा मोर्चाचे विशाल यादव, विशाल आंभोरेंसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी रोहित भोसले, श्रीरामपूर। नामदार अब्दुल सत्तार व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते श्रीरामपूर पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न झाला। श्रीरामपूर तालुक्याच्या राजकारणातील दोन मातब्बर नेते जेव्हा सोबत येतात तेव्हा कोणतेही काम अशक्य नसतं। हे श्रीरामपूर पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनावेळी पाहायला मिळालं, जेथे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील अर्धा डझन खात्यांचा पदभार असलेले मंत्री नामदार अब्दुल सत्तार हे भाजपा नेते, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे व लोकनेते भानुदास मुरकुटेंसोबत पाहायला मिळाले। त्यात भर पडली ती नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांची। यावेळी आपल्या अष्टपैलू अभ्यासू भाषणाने सर्वांनीच कार्यक्रमाची शोभा वाढविली, तसेच अनेक राजकीय आठवणींना उजाळा दिला। एवढेच नाही तर मनमोकळेपणाने सर्वांनी आपल्या राजकारणाविरहित संबंध काय असता हे दाखवून दिले, तसेच तालुक्याच्या विकासासाठी मदत करण्याचं आश्वासन नामदार सत्तार यांनी दिले। सर्वांनी मला मदत केली आणि त्यांच्या माध्यमातून थोडा थोडा करत करत आता सर्वजनिक ग्रामपंचायतला 1983-84 पहिल्यांदा निवडून आलो, तेव्हापासून तर आजपर्यंत आपली थैली त्या सिल्लोड शहरामध्ये बरोबर आहे। आणि एक कोण नगरसेवक विखे पाटील साहेब इतके जवानीमध्ये सत्य बोलणारा नेता म्हणून 2013 आईला आमची निवडणूक झाली आणि निवडणुकीला विखे पाटील साहेबांनी सिल्लोडमध्ये भाषणामध्ये मोठी सभा होती, 10,000 लोक होते, त्या सभेमध्ये बोलले तुम्ही सत्तारभाईच्या ताब्यामध्ये हे नगरपालिका द्या, मी त्याला कॅबिनेट मंत्री करतो। साहेबांनी बोलले आणि 1.5 महिन्याच्या आत मी कॅबिनेट मंत्री झालो। हे बी शब्द मला विखे पाटील साहेबांची आठवण आहे, परंतु आता विखे पाटील साहेब ज्या मार्गाने गेले कदाचित मी गेलो असतो तर मी मंत्री झालो नसतो, म्हणून मुरकुटे साहेब बोलले की तुम्ही फार भाग्यवान आहे। तर विकासाच्या कामावर राजकारण करून बहिष्कार टाकणाऱ्यांचा विखे पाटीलांनी समाचार घेतला। कोणी बहिष्कार घातला म्हणजे काही कार्यक्रम होत नाही असं नाहीये, बहिष्कार घालणारे सुद्धा आमच्याच मांडवा घालून गेलेले होते, त्यांनी सुद्धा समज स्वतःची ओळख समजली पाहिजे। एक वर्षानंतर आपण हावतच पुन्हा, कोणासाठी बहिष्कार घालायचा आणि कोणाकरता घालायचा याचं सुद्धा आकलन झालं पाहिजे लोकांना। विखे पाटीलांनी समाचार घेतला। श्रीरामपूर पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनास
प्रमुख मान्यवरांसह माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी सभापती दीपक पटारे, सभापती सौ संगीता शिंदे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, जिल्हा परिषद सदस्या सौ संगीताताई गांगुर्डे, सौ कल्याणीताई कानडे, जिल्हा परिषद सदस्य शरदराव नवले, सौ वैशालीताई मोरे आदींसह अधिकारी व नागरिक उपस्थित होते. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी स्वप्निल सोनार, श्रीरामपूर. राज्यभरात वाढीव वीज बिल संदर्भात आंदोलने होत असताना श्रीरामपुरात भाजप संचालन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दिवाळी अगोदर महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीज बिल तसेच लॉकडाऊन काळात आलेल्या वीज बिला सूट देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र जनतेला दिलेल्या शब्दापासून घुमजाव करीत वीज बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन कट करण्याची भाषा हे सरकार करीत असल्यानं राज्यभरात भाजपाच्या वतीनं तीव्र आंदोलनं केली जात आहेत. या आंदोलनाच्या चालता श्रीरामपूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ भाजप संचलन समितीच्या वतीने वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाला व वीज दरवाढ तसेच लॉकडाऊन मधील वीज बिल माफ करावे याकरिता भाजप संचालन समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी वीज बिल होळी आंदोलन करण्यासंदर्भात राज्यभर हे आंदोलन आज या ठिकाणी होत आहे. माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार हे आंदोलन या ठिकाणी होत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन चालू झालं आणि या लॉकडाऊनमध्ये सर्व कामधंदे बंद झाले. जसे कामधंदे बंद झाले तसा रोजगार थांबला आणि रोजगार थांबल्यामुळं उत्पन्नही थांबलं. हे उत्पन्न थांबलं तरी शासनाने हे तीन महिने एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये लाईट बिल दिले नाहीत. पण तीन महिन्याचं एकदम लाईट बिल त्यांनी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये सर्व ग्राहकांना दिलं आणि जे रेग्युलर बिल येत होतं त्याच्यापेक्षा जास्त बिल आकारून सर्वसामान्य ग्राहकांना या ठिकाणी दिलं गेलं. या वाढीव वीज बिलाच्या संदर्भात वेळोवेळी शासनाला निवेदनं दिली गेली, मागणी केली गेली की या संदर्भात आपण काहीतरी सकारात्मक निर्णय घ्या. सरकारने फक्त तोंडपूजापणा करून आम्ही या विषयामध्ये काही ना काही ॲक्शन घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलं. पण ते आश्वासनही खोटं ठरवत चार दिवसापूर्वी या राज्याच्या नालायक ऊर्जा मंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचं वीज बिल माफ करता येणार नाही. जे बिल आहे ते हप्त्या हप्त्यात का होईना पण तुम्हाला सगळ्यांना भरावंच लागेल अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारनं या ठिकाणी घेतलेली आहे. राज्य सरकारच्या या जनतेला लुटण्याच्या भूमिकेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि आम्ही या निवेदनाद्वारे पुन्हा एकदा मागणी करतो की हे जे वाढीव वीज बिल आलेलं आहे एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यात कामधंदे नसल्यामुळं काही उत्पन्न नसताना अक्षरशः सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलेलं आहे आणि या जनतेच्या जखमेवर आम्ही वीज बिल माफ करणार नाही हे सांगून या शासनाने मीठ चोळलेलं आहे. शासनाचा आम्ही धिक्कार करतो. या ठिकाणी वीज बिल होळी करून या शासनाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. यावेळी भाजपाचे नगरसेवक किरण लोनिया,
अभिजीत कुलकर्णी, राजेंद्र चव्हाण, शहर अध्यक्ष संजय यादव, तालुकाध्यक्ष प्रणव भारत, संजय पांडे, गणेश भिसे, शेखर आहेर, बाळासाहेब हिवराळे आदींसह भाजप संचालन समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी अशफाक पिंजारी, श्रीरामपूर. पंचायत समिती इमारतीच्या भूमिपूजनेवेळी विखेंनी मारलेल्या टोल्यास बाजार समितीचे सभापती गुजर यांनी प्रतिउत्तर दिले. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते श्रीरामपूर पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झालाय. सदरच्या कार्यक्रमावर तालुक्यातील आमदारांसह तालुका व शहर काँग्रेसच्या वतीनं या भूमिपूजन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला. या संदर्भात माजी मंत्री व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान ज्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आमच्याच मांडवा खालून गेले असून त्यांनी ओळख विसरू नका असा टोला लगविला होता. कोणी बहिष्कार घातला म्हणजे काही कार्यक्रम होत नाही असं नाहीये. बहिष्कार घालणारे सुद्धा आमच्याच मांडवा खालून गेलेले होते. त्यांनी सुद्धा समज स्वतःची ओळख समजली पाहिजे. एक वर्षानंतर आपण हावतच पुन्हा. यावर श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती सचिन गुजर यांनी आपली प्रतिक्रिया देत कोण कोणाच्या मांडवा खालून गेलं हे जनतेला चांगलं माहीत असल्याची प्रतिक्रिया देत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मारलेल्या टोल्याला प्रतिउत्तर दिलंय. आमच्या जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीच्या काँग्रेस पक्षाच्या आमच्या सदस्यांनी कालच्या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये जे आपल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत ते शासनाचे प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या लोकशाही आघाडीचं सरकार आहे. कालचा कार्यक्रम होत असताना लोकप्रतिनिधींना त्यामध्ये डावलण्यात आलं. राजशिष्टाचार त्या ठिकाणी पाळला गेला नाही. काही लोकांचा समाजशास्त्राचा अभ्यास कच्चा आहे असं माझं मत आहे. त्याचबरोबर आमची माफक अपेक्षा एवढीच होती. आमदार लहू कानडे साहेब हे 20,000 मतानं जनतेनं निवडून दिलेले आहे. कोणाला मान्य असो नसो ते आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधींचा मान सन्मान हा त्यांना मिळालाच पाहिजे. आणि ज्या वेळेला राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार एकत्र काम करतं त्यावेळेला आदरणीय राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर कोणी टीका करत असेल, आपण पाहिलं की अतिशय चांगलं काम कर्जमाफीचं असेल, कोरोनाच्या विरुद्ध सक्षमपणे राज्य सरकारची उपाययोजना करण्याचं काम असेल, या सगळ्या कामामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार आणि राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांचं सर्व मंत्रिमंडळ हे यशस्वी झालेलं आहे. असंही असताना काही मंडळी त्यांच्यावरती टीका एका बाजूला करतात आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही आघाडी सरकारच्याच निधीचं उद्घाटन होत असताना त्या ठिकाणी जे काही चाललं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे ते बरोबर नाही असं त्यामुळंच कदाचित आमच्या काँग्रेस पक्षाच्या पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी त्यावरती बहिष्कार टाकलेला असेल आणि तो योग्य आहे असं मला वाटतं. मांडवाचा विषय त्यांना काय अभिप्रेत आहे आदरणीय नेत्यांना मला माहीत नाही, परंतु कोणी कोणाच्या मांडवा खालून गेलं काय गेलं हा विषय एकदा निवांत आणि त्याच्यावरती सखोल अभ्यास करून बोलण्याचा विषय आहे. आणि मी काही फार एवढा मोठा माणूस नाही की कोणाच्या अशा विधानाला आपण त्यावरती प्रतिक्रिया द्यावी. जनता जनार्दनाला चांगलं माहीत आहे की कोण कोणाच्या मांडवा खालून गेलं, काय घडलं नाही, हे जनतेकडे अकाउंटेबिलिटी असते जनतेकडे. त्यामुळे आपण होऊन स्वतःहून काय बोलण्याची गरज नाही, जनतेला माहिती आहे. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट. भूमिपूजन कार्यक्रमावेळी नामदार सत्तार यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. राजकीय समीकरणे कधी बदलतील याचा नेम नाही अशाच एकच चर्चा सध्या नगर जिल्ह्यात रंगली आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला. हा कार्यक्रम महाविकास आघाडीचे मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या शुभहस्ते तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत होत असताना
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजपाचे नेते माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी विखे पाटील व त्यांच्यातील संबंध जाहीरपणे व्यक्त करत आम्ही चांगले मित्र आहोत, तसेच विखे पाटीलांचे यापूर्वीचे देखील शिवसेनेशी संबंध आल्यानं त्यांनी शिवसेनेत यावे अशी खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे मित्रप्रेमापोटी भाजपाचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेत जाणार का अशा चर्चेचे सध्या जिल्ह्यात जोर धरले. माझी इच्छा राहील का त्यांनी शिवसेनेत यावं आणि या राज्याचं नेतृत्व करावं आणि या राज्याच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय उद्धवजी, कारण की मी तर शिवसेनेमध्ये फक्त ऑफर देणार आहे, परंतु आमचे पक्षप्रमुख हे अंतिम निर्णय घेतात आणि पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य राहील. आणि ते काही जुने ते शिवसेनेमध्ये काही दिवस त्यांचे वडील आणि ते त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनाही शिवसेनेचा अनुभव आहे आणि राज्य सरकारमध्ये अशा नेत्यांची गरज आहे आणि निश्चित त्याचा परिणाम भविष्यामध्ये दिसेल. हे पहा, मी एक कार्यकर्ता आहे आणि त्यांचा पारिवारिक सदस्य आहे. आम्ही गेल्या 20 वर्षापासून सोबत काम करतोय आणि 20 वर्षाच्या राजकारणामध्ये राजकीय परिस्थिती वेगळी असती, परंतु राजकीय परिस्थिती काही असली तरी ही संपर्क आणि संबंध कधी वाया जात नाही. मी संपर्क केला, त्याचे संबंध बलतील आणि सन्माननीय उद्धवजी याच्यामध्ये जे निर्णय घेतील तो सर्वांसाठी अंतिम निर्णय राहील. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट. सरकारने 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे या मागणीकरिता आम आदमी पार्टीच्या वतीने घंटानाद आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय. संपूर्ण जग हे कोरोनाशी लढत असताना देशासह राज्यात 8 महिने लॉकडाऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊन काळात शेतकरी, छोटे व्यावसायिक, व्यापारी, संघटित असंघटित, मोलमजुरी करून हातावर पोट भरणारे कामगार यांचे आर्थिक चक्र पूर्णपणे थांबल्याने सर्वजण आर्थिक संकटात सापडले आहेत. या परिस्थितीत नागरिकांचे लॉकडाऊन लागल्यापासून संपूर्ण वीज बिल दिल्ली सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही माफ करायला हवे होते, मात्र सरकारने अनेकदा वीज बिल माफी संदर्भात केवळ घोषणा केल्या. जनतेला दिलेले शब्द अजूनही सरकारकडून पाळण्यात आला नाही. या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष विकास डेंगळे यांनी महावितरण कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन केलं. तसेच महाराष्ट्र सरकारने दिल्ली सरकारच्या धर्तीवर सरसगट 100 युनिट लाईट बिल माफ करण्यात यावे या संदर्भात महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. कोण म्हणत करणार नाही, अरे फसव सरकार तर करायचं काय? खाली लोक वर पाय. लाईट बिल माफ झालं पाहिजे, लाईट बिल माफ झालं पाहिजे. या फसव्या सरकारचं करायचं काय? खाली लोक वर पाय. फसव्या सरकारचं करायचं काय? खाली लोक वर पाय. लॉकडाऊन असल्यामुळे जे आर्थिक व्यवसाय सर्वांचे बंद असले बंद होते, परत पहिल्यापासून घ्यात आहे. कोरोना परिस्थितीमध्ये सर्वांचे उद्योगधंदे बंद असल्यामुळे तर लाईट बिलचा जो प्रश्न आहे त्यासाठी आम्ही जे आज आंदोलन केलं घंटानाद, तर सरकारने सांगितले कोरोना परिस्थितीमधले जे लाईट बिल सर्वांचे माफ करू, त्यांनी फक्त घोषणा केल्या आणि खोटे आश्वासन दिले, ते काय त्याला जागले नाही आणि आता सध्या त्यांची कारवाई पण त्यांनी चालू करू राहिली. त्याच्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही श्रीरामपुरात आणि जिल्हाभर आणि महाराष्ट्रभर याची आंदोलनाची सुरुवात चालू झाली. तर आता सरकारला आज आम्ही घंटानाद आंदोलन केलं, याच्यानंतर तीव्र स्वरूपात आमचे आंदोलन होतील. या आंदोलनावेळी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, प्रवक्ते प्रवीण जमदाडे, श्रीधर कराळे, भरत डेंगळे, यशवंत जेठे, गौतम राऊत, श्रीकांत महाकाळे, दीपक भोगपोडे, दीपक परदेशी, किशोर वाडीले, राज मोहम्मद शेख, राहुल राऊत, अभिजित राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी स्वप्नील सोनार, श्रीरामपूर. वाढीव वीज बिल माफ करून 100 युनिटपर्यंत सूट द्यावी याकरिता आम आदमी महिला आघाडीने वीज बिलाची होळी करून आंदोलन केले. लॉकडाऊनमुळे देशातील संपूर्ण आर्थिक चक्र थांबल्यानं दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. पर्यायी त्यामुळे देवाणघेवाण देखील ठप्प झाल्यानं शेतकरी, व्यापारी, संघटित व असंघटित कामगार अडचणीत सापडले असताना सरकारने मदत करण्याऐवजी नागरिकांसमोर वाढीव वीज बिलाचं आर्थिक संकट उभं केलंय. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून महिला वर्ग देखील यामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे.
त्यामुळे राज्य सरकारने दिल्ली सरकारच्या धर्तीवर सरसकट 100 युनिट लाईट बिल माफ करावे, तसेच माझे बिल माझी जबाबदारी म्हणून अंग झटकण्याचे काम सरकारने करू नये. या मागणीकरिता अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तिलक डुंगरवाली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कोषाध्यक्ष दिनेश जाधव व महिला व पुरुषांना आघाडीच्या वतीने सरकारच्या विरोधात वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास महिला आघाडीच्या सौ रेखा कोठुळे, सौ निर्मला शिंदे, सौ प्रिया राणे, सौ आरती जगधने, सौ सारिका जाधव, सौ कदम, सौ तणपुरे, सौ शारदा जाधव, तसेच अक्षय जगधने, पिंटू कोथळे, संजय शिंदे, सनी कदम, कृष्णा जाधव, विनोद निकम आदी उपस्थित होते. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने याचबरोबर हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया यस न्यूज मराठी वाहिनीच्या वेगवान घडामोडीसोबत. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा. नमस्कार.